झुक 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 आगी नगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुट्टी लागली की मामाच्या गावे जाता, कुणी बसनी जातं, कुणी कारनी जातं, तर कुणी आपल्या वडिलांसोबत टू व्हीलरवर जातं। पण काही विद्यार्थी मात्र आगगाडीने म्हणजेच ट्रेननी जातात। तर काडीपेटीचा उपयोग करून आज आपण ट्रेन बनवणार आहेत बरं का, तर चला शिकू आगगाडीचा वापर करून ट्रेन करायला। तर आगगाडी तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कार्डशीट, कैची, कापूस, रंगीत बटन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळी पेटी। आणि ह्याला चिटकवण्यासाठी फेविकॉल, एवढं साहित्य आपल्याला आगगाडी तयार करण्यासाठी लागणार आहे। तर चला शिकूया प्रत्यक्ष आगगाडी बनवायला। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कार्डशीट घ्यायचे, कार्डशीटचे नंतर आपल्याला समान आकारामध्ये कार्डशीटच्या रेल्वे गाडीच्या चाकासाठी समान आकारामध्ये आपल्याला या कार्डशीटच्या अशा समान पट्ट्या ह्या सर्वप्रथम करून घ्यायच्यात या प्रमाणामध्ये। आता याच पट्टीला आपल्या रेलगाडीचं आपण चाक करणार आहोत, त्यासाठी या पट्टीला व्यवस्थित फोल्ड आपल्याला गोल आकारामध्ये करायचे या प्रमाणात। आणि ह्या शेवटी आपल्याला हे फेविकॉलच्या सहाय्याने या चाकाला हे पूर्ण फोल्ड केलेली पट्टी आपल्याला चिटकून घ्यायची, म्हणजे आपल्याला रेलगाडीचं चाक या प्रमाणामध्ये जेवढे आपले डब्बे आहेत त्याप्रमाणे असे हे चाकं तयार करून घ्या। नंतर रेलगाडीच्या डब्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ही काडीपेटी, ही काडीपेटी आपल्याला घ्यायची। आणि या काडीपेटीच्या खालच्या साईडला हे तयार केलेलं चाक आपल्याला हे लावून घ्यायचे फेविकॉलच्या सहाय्याने। तर सर्वप्रथम आपण या काड्यापेटीच्या खालच्या साईडला हे फेविकॉल लावून घेतोय आणि त्याच्यावर आपण हे चाक असं लावून घेतोय, म्हणजेच आपली रेलगाडीचे असे हे काय होतील, डब्बे तयार होतील। आपल्याला हवे तेवढे डब्बे आपण या प्रमाणामध्ये तयार करून घ्या। यानंतर आपल्या रेलगाडीचा समोरचा भाग, रेलगाडीचा समोरचा भाग तयार करण्यासाठी एक कार्डशीट घ्यायचे आणि हे कार्डशीट या प्रमाणात, या डब्बा आपण तयार करतोय, या डब्याला हे कार्डशीट अर्धगोल आकारामध्ये फेविकॉलच्या सहाय्यानं असं लावून घ्यायचे। इथं ह्या साईडला फेविकॉल लावून घ्यायचे आणि फेविकॉलच्या साईडनी हे पूर्णपणे असं लावून घ्यायचे, म्हणजे हा समोरचा भाग आपल्याला याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे। वरच्या भागावर आपण जे चाक केलं होतं ते एक बसवून घ्या आणि समोरच्या साईडला अर्धगोल एक फेविकॉल, अर्धगोल एक कार्डशीट कापून फेविकॉलच्या सहाय्याने व्यवस्थित चिटकून द्या। आणि समोर एक रंगीत बटन हे आपल्याला फेविकॉलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आणि आपल्या रेलमध्ये, आपल्या या आगगाडीमध्ये धूर दिसण्यासाठी कापूस त्याच्यामध्ये असा टाकून आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे रेलगाडीचा हा समोरचा भाग आपल्याला असा दिसेल। आणि आपण ते डब्बे केलेत ते डब्बे व्यवस्थित या रेलगाडीला मागल्या साईडला असे जोडून घेऊयात,
आपले जेवढे डब्बे होते तेवढे डब्बे आपण या रेलगाडीला जोडून घेऊ शकतो. जेवढी रेलगाडी मोठी करता येईल तेवढी आपण रेलगाडी मोठी करू शकतो. तिला आपण व्यवस्थित कलर देऊ शकतो. त्याच्यानंतर विविध पेपरमध्ये आपण ही रेलगाडी करू शकतो. जेवढी आकर्षक करता येईल तेवढी रेलगाडी ही आपली आकर्षक होणार आहे. अशा रीतीनं आपण सोप्या पद्धतीनं अगदी आपल्या घरामध्ये जे टाकाऊ वस्तू असते ती म्हणजे आगगाडीची पेटी, त्या पेटीच्या आगगाडीची पेटीद्वारे आपण ही काय करू शकतो, एक छानशी रेलगाडी तयार करू शकतो. धन्यवाद.